राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे महिलांसाठी विशेष महिला अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. किशोरी विकासासंबंधी चर्चा घडवून आणण्यासाठी हा महिला वर्ग घेण्यात आला. जळगाव येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या महिला विभागामार्फत किशोरी विकास या विषयावर महिलांसाठी विशेष अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास वर्गाचे उद्घाटन विवेकानंद प्रतिष्ठानच्या शोभा पाटील यांनी केले. किशोरवयीन मुलींसाठीचे संस्कार, आरोग्य व समुपदेशन या विषयावर सोलापूरच्या जनकल्याण समितीच्या जिल्हा कार्यवाहक रश्मी पात्रुडकर व त्यांच्या सहकारी प्रतीक्षा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विशाखा गर्गे, मृदुला कुलकर्णी, संध्या कुलकर्णी, अपर्णा महाशब्दे, रेवती ठिपसे आदींची उपस्थिती होती. आज तुम्ही सगळ्यांनी इतक्या छान मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याचा मला सर्वांना खूप आनंद आहे. एका चांगल्या समाजाने म्हणजे असं म्हटलं जातं की मुघल लोकांमध्ये जग चालते. या मुघल लोकांमध्ये आपण सगळ्याजणी सगळ्याचा समावेश झालेला आहे. एका चांगल्या कामासाठी आपण इथे सगळ्याजणी उपस्थित आहात. यासाठी सगळ्या परिवारातले संघ परिवार आणि जनकल्याण समितीकडे पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आजचं जनकल्याण समितीच्या मार्फत जळगाव शहरामध्ये 2004-05 पासून जनकल्याण समितीचं काम सुरू झालं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अंतर्गतच हे अनेक ज्या समिती आहेत किंवा जे अनेक ठिकाणी कामं चालतात वेगवेगळ्या बॅनरखाली, तसं जनकल्याण समितीचं काम जळगाव शहरात 2005 सुरू झालं. जनकल्याण समितीचं काम कसं सुरू झालं तर मी स्वतः एक अभ्यास वर्गाला या विषयासाठीच गेले होते तेव्हा मला हे कळलं. म्हणजे अभ्यासक्रम किती गरजेचा आहे आणि त्याच्यातून आपल्याला किती वेगळी आणि नवीन माहिती कळत असते की आपण ज्यासाठी काम करणार आहोत त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या ग्रुपचं किंवा त्या समितीचं नक्की काम कसं सुरू झालं ते मला त्या अभ्यास वर्गात शिकायला मिळालं आणि तेच तुमच्यासमोर मांडण्याचा थोडक्यात प्रयत्न करते. कारण आपल्याला कार्यशाळेला लवकर सुरुवात करायची आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अनेक माध्यमातून अनेक प्रकारातून लोकांपर्यंत पोहोचतच होता आहे आणि पण एकेकाळा म्हणजे प्रांतामध्ये अत्यंत दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामधला सामना करण्यासाठी अनेक लोकांचा एक नवीन समूह तयार केला गेला झाला.